नमस्कार, आपण सार्थश्री दासबोध बघत आहोत. आज दशक सातवा, समास सहावा, बद्ध मुक्त निरूपण. याच्यात ते जे आपल्या लहानपणीचे जे प्रश्न असतात ना, की आता मी मुक्त झालो आहे, वाव, व्हेरी गुड. नंतर पुन्हा आपण त्या तिथे गेलो, खेळायला गेलो, किंवा पुन्हा भांडाभांडी होते, असं होतं तसं होतं, पुन्हा आईने रागवलं, पुन्हा काहीतरी झालं, ते जे प्रकार असतात, तसं प्रकाराचं काय एक संवाद सुरू आहे शिष्यांचा आणि समर्थांचा, की तुमचं प्रवचन ऐकताना मला एकदम मुक्त झाल्यासारखं वाटतं, आणि पुन्हा तिथे काम करायला गेलो की पुन्हा बद्ध झाल्यासारखं वाटतं. याच्यातनं सुटायचं कसं, तो कृपया सांगा. खूप मस्त आहे हे. बघा, समास सहावा, बद्धमुक्त निरूपण. श्रीराम, अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पनेरहित कल्पनेरहित संचले क्षणेक तदाकार केले मज या निरूपणाने. की अद्वैत ब्रह्म तुम्ही सांगितलं, तुम्ही कल्पनांच्या पलीकडे जाऊन एक क्षण त्याच्याशी तदाकार झाले तुमच्या निरूपणात. शिष्य म्हणतात, परी म्या तदाकार व्हावे ब्रह्मची होऊन असाय, पुन्हा संसारात संसारासं न यावे चंचळपणे सर्वदा. की मला सतत तदाकार होऊन राहायचं आहे, या संसारातल्या सुखदुःखात मला पुन्हा चंचलतेमध्ये पुन्हा यायचं नाही आहे. कल्पनारहित जे सुख तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे. की या कल्पनारहित जे सुख आहे आणि संसाराचं दुःख आहे, त्याच्यात मला यायचंच नाही, मला त्या ब्रह्मदत्वाशी एकरूप होऊनच अखंड आनंदात राहायचं आहे. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाके. की ते एकरूप व्हायचं आणि त्या पुन्हा वृत्तीवर यायचं, पुन्हा जायचं, असं तो जो ते जे आहे ना, खालीवर येणं जे आहे, तसं मला चांगलं वाटत नाही आहे. ठीक आहे, मने अंतरिक्ष जावे, क्षणेक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तिथून कोसळ्या वृत्तीवरी मागवते. अंतरिक्षात जायचं, आपल्याशी एकरूप व्हायचं ब्रह्माशी, आणि पुन्हा खाली कोसळावं. मला असं नको वाटणं, म्हणजे लहान मुलासारखं ते म्हणत आहेत. प्रत्यावृत्ती सैरावेरा, किती करू येर सारा, पायी लावून या दोरा कीटक जैसा. की कीटकाला पण दोरा बांधावा, त्याला असं उडवावं, पुन्हा खाली ओढावं, अशा प्रकारे झाली माझी अवस्था. म्हणजे किती, म्हणजे काय म्हणतात त्याला, की किती आतुरतेने म्हणतायत. बघा, उपदेशकाळी तदाकार होता पडे हे शरीर, अथवा नेणे आपपर ऐसे झाले पाहिजे. की उपदेशकाळी जेवढं तदाकार आहे, तसंच रोजचा व्यवहार करताना जगताना पण मी एकरूपच राहायला पाहिजे, आपभर भावाच्या पलीकडे राहायला पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे, त्याची वाटे लाजीरवाणे, ब्रह्महून संसार करणे हेही विपरीत दिसे. हे मला लाजीरवाणं वाटतं, की आपण ब्रह्मरूप झालेलो आहे, पुन्हा संसारात पुन्हा बंद होत आहे, बद्ध होत आहे. हे थोडं विपरीत नाही वाटत का? तुम्ही सांगता इकडे जायला, आम्ही चाललो आहे तिकडे, आत्मज्ञानाशी एकरूप व्हायला सांगताय, आम्ही तिकडे पुन्हा संसारात गुंतो आहे. ठीक आहे, तर कृपया याच्यावर आम्हाला उपाय सांगा ना. जो स्वयं ब्रह्मजी झाला, तो मागूता कैसा आला, असे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. की ब्रह्म झाल्यावर पुन्हा खाली आला, मला हे प्रशस्त वाटत नाही आहे. तर ते जे ज्ञान आहे, ते सतत कसं राहावं हे मला सांगा. ब्रह्मजी होऊनही जावे, का ते संसारीच असावे, दोन्हीकडे भरंगळावे किती म्हणून. की दोन्हीकडे आमचं सत्यानाश झालेलं आहे, ना ब्रह्मज्ञानी झालं, ना संसारात काही केलेलं. हे जरा प्लीज कृपया मला वाचवा ना. निरूपणी ज्ञान प्रबळे, उठूनच जातात ते मावळे, मागूता कामक्रोध खवळे, ब्रह्मरूपासी. निरूपणात ते एकदम ब्रह्मरूप झालेलं आहे, आणि पुन्हा संसारात त्याला पुन्हा आपल्या इच्छा आकांक्षाच्यात उलगडून गेलेला. ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोन्हीकडे अंतरला, ओढगस्तपणे जे गेला संसार त्याचा, असा कसा ब्रह्मज्ञानी झाला. तो दोन्हीकडं तो वायाच गेला ना. घेता ब्रह्मसुखाची गोळी, संसार मागे ओढी, संसारकरिता आवडी ब्रह्मी उपजे मागुती. की ब्रह्मसुखाची गोळी घेतली तर संसार बेकार झाला, आणि संसारात पडलं तर ब्रह्म बेकार झाला, म्हणजे ब्रह्मज्ञान. तर संसारच कसा परमार्थ रूप व्हावा, म्हणजे तुकाराम जे आपल्या अभंगांमध्ये म्हणतात, तेच समर्थ रामदास म्हणतात, तेच ज्ञानेश्वर महाराज आपल्या ओवीत लिहित आहेत, तेच उपनिषदांमध्ये सांगितलं आहे, तेच गीतेमध्ये सांगितलं आहे. बघा, आणि खरं पाहिलं तर आता पुढे येणारच आहे. बघा, ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरे पुरे एकही नाही. दोन्ही अपुरे पडलं, ब्रह्मसुख नाही आणि संसारात पण परिपूर्ण नाही आहे.
या कारणे माझे चित्त चंचल झाले, दुश्चित काय करणे निश्चित एकही नाही, त्यामुळे चित्त दुश्चित झालेलं आहे, एकही निश्चित नाही, आता काय करायचं? ऐसा श्रोता करी विनंती, तो एकदम कळवून विनंती करतोय, आता राहावे कोणी रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही, अखंड त्या ब्रह्माकारात एक रूप राहायचं आहे, तर प्लीज मला सांगा ना तुम्ही। आता याचे प्रत्युत्तर, प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रुती व्हावे निरोत्तर क्षण एक आता, क्षण एक आता, की आता ते वक्ता समर्थ रामदास बोलणार आहे, आपण थोडंसं एकरूप होऊन ऐकावं, एक क्षण जसं देवाचे द्वारे उभा क्षण बरे, तसं तुम्ही एक क्षण माझ्याकडे लक्ष द्या, सारखंच अगदी ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास, सगळे संत एकच सांगतात आहे, बघा ब्रह्मचे होऊन जे पडले त्याची मुक्तपदास केले, एर ते काय बुडाले व्यासाधिक, की ब्रह्महून पडलेले आहेत तेच फक्त मुक्त आहे, आणि व्यासाधिक आहे ते काय असेच वाया गेले का, ते काय बुडून गेले का संसारात, म्हणजे बघा हा हे ते प्रश्न विचारतात आहे। श्रोता विनती करी पुढती, शुकमुक्त वामदेव वाहे श्रुती, दोघेची मुक्त आधी अंती बोलत असे, की फक्त शुकदेव आणि वामदेवच मुक्त झाले, बाकीच्यांना काही मुक्ती मिळाली नाही। खरं पाहिलं तर हे सत्य नाही आहे, मी तुम्हाला खूपदा सांगितलं की मी अशा हजारो लोकांना भेटलेलं आहे भारतात, तर तुम्हाला मी या क्षणी 10-12 जण सांगू शकतो की जे नित्यमुक्त आहे, ठीक आहे। तर समर्थही तेच सांगतात आहे, ठीक आहे, की वेदबद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरा, अरे वेदांनी सांगितलं त्या काळच्या वेळेला शुक आणि वामदेव मुक्त होते, पण त्याही अगोदर लाखो लोक मुक्त झाले, पुढे आणि आत्ता पण होत आहेत, होतच राहणार आहेत। ऐसा श्रोता वेदाधरे देता झाला प्रत्युत्तरे, दोघीची मुक्तता त्याधरे प्रतिपाद देखील, मग अशाने तर म्हणजे वेद आपल्याला म्हणजे खोटा ठरवावा लागेल आहे की नाही, वेदाधार घेतला तर प्रतिपाद्य जे आहे। वक्ता बोले यापूर्वी दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणास आहे, अरे बापा म्हणजे समर्थ म्हणतात की अरे ते मुक्त आहेत दोघंच आहेत, मग बाकीचे का असे जे मुक्त झालेले लोक आहे हजारो लाखो ऋषी मुनी साधू संत, मग ते का असेच गेले का, नाही मग म्हणजे वेदांना खोटं नाही ठरवायचं, वेदांनी ते लक्षणं सांगितले असं समजावं। बहु ऋषी बहु मुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी, असंख्यात असंख्य होऊन गेलेले ऋषी मुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी समाधानी वगैरे वगैरे आहे की, आता त्यांना पण कित्येक प्रकारचे बद्ध म्हणजे त्यांना पण कैवल्य प्राप्ती झाली, मुक्ती मिळाली, असे काय काय नावं असतात, आणि त्याच्यात मग एक श्लोक आहे तुम्ही बघा प्रल्हाद नार पराशर, तुम्ही पण ऐकला असेल हा श्लोक, तर की मग काय की खूप झाले प्रल्हाद झाले नारद झाले पराशर झाले, त्यांनाही मुक्ती मिळाली, आणि तरीही संसार राहताना बरेचदा चुका व्हायचे, त्यांच्या परीक्षा घेतल्या जायच्या, आणि त्या ते समजा 99.99% वेळेला ते मुक्त असले तरी त्यांची एखादी गोष्ट ऐकून आपण हसत असतो कधी बरेचदा, ते चुकीचं आहे, ते मुक्त होते। ज्या नारदांनी प्रल्हादाला अनुग्रह दिला ध्रुवालाही अनुग्रह दिला ते केवढे मोठे सद्गुरू असते विचार करा, ज्यांनी वाल्मिकींना पण अनुग्रह दिला आणि त्यांनी रामायण लिहिलेलं आहे, आणि त्यांची एखादी गोष्ट आपण ती हरिवाली गोष्ट, हरी म्हणजे माकड आणि हरी म्हणजे विष्णू पण असतात वगैरे आपण लहानपणी ऐकतो तेव्हा हसतो, अर्थात लहान असतो म्हणून असतो, त्यानंतर आपल्याला कळतं की अरे बापरे किती थोर आहेत ते, त्यांच्या विणेवरची वरचा हार पडला दशरथांच्या आईच्या गळ्यात तर त्यांना मुक्ती मिळाली, ते पुन्हा त्या स्वर्गात गेल्या होत्या, मग दशरथ राजा जे आहेत रामाचे बाबा ते म्हणाले आई थांब ना, पण म्हणाले की नाही की मला म्हणजे तसं वरदानच आहे की तो माझ्या गळ्यात या ऋषी मुनींच्या आत्मज्ञानी व्यक्तींच्या गळ्यात हार पडला त्याला मला मुक्ती मिळेल, मी आता पृथ्वीवर राहू शकत नाही, दशरथ राजा 10-12 वर्षाचे रडत बसले, ठीक आहे पुढे चल। याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदिगुरुन दिगंबर विधेय आदिक, याच्यापेक्षा खूप थोर थोर आणि ब्रह्मा विष्णू महेश्वर पण झालेले असे खूप झाले, दिगंबर आणि वैदेही वृत्तीचे कितीतरी लोक झाले, इवन जनक राजांनाही विधेहीच म्हणायचं, त्यांचीच कन्या मग वैदेही जशी सीता। शुक वामदेव मुक्त झाले, येणे अवघेची बुडाले, या वचना विश्वास आले ते पडत मूर्ख, त्यामुळे फक्त शुकदेव आणि वामदेवांना मुक्ती झाली हे पडत मूर्खाचं लक्षण कित्येक झालं, याचा अर्थ
त्यांनाही माहीत होतं की तुकाराम महाराज आहे. त्यांच्याही काळी बरेचसे होऊन गेले ज्यांचे नावंसुद्धा माहीत नसतील कदाचित आपल्याला. ठीक आहे, तरी वेद कैसे बोलिले तो काय तुम्ही मिथ्या केले ऐकून वक्ता देत झाला प्रत्युत्तर. त्यामुळे वेदांमध्ये काय सांगितलं आहे की हे मुक्तांचे लक्षण आहे. त्यांनी वामदेव आणि शुकांचं फक्त उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे, वेद बोलीला पूर्वपक्ष मूर्ख तेथे लावी लक्ष साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यास हे न म्हणे की त्यांनी पूर्वपक्ष सांगितले त्याच्याकडे लक्ष द्यायचं. साधूंकडे वगैरे जे असतात ते दक्ष होऊन आपलं स्वतःला मुक्त करून घेतात. ते त्यात फक्त त्या शब्दजंजाळात इंटेलेक्च्युअल जिम्नॅस्टिकमध्ये अडकून बसत नाहीत. तथापि हे जरी मानले, तुम्हाला माहिती आहे काही जणांनी ग्रंथ पण लिहिलेले आहेत की जे समर्थ रामदास होते तेच पुढे स्वामी विवेकानंद झाले वगैरे वगैरे. कारण की ते पण इतके खड्या शब्दात बोलायचे, विवेकानंद पण खड्या शब्दात सांगायचे. कारण की त्यांना माहीत होतं की लगेच हे काम झालं नाही तर पुढे खूप हे होणार आहे. आणि त्यानंतर तसं झालंच बघा, म्हणजे खूप सारे युद्ध झाले. त्यामुळे मी जवळपास मला असं वाटतं 92 नंतर म्हणजे शाश्वत विकासाचा म्हणजे या सगळ्या गोष्टींचा लकडाच बनलेला. मी बरेच ठिकाणी बोललेलो आहे की नॉस्ट्राडॅम्सनी आणि यांनी त्यांनी भविष्य लिहिलेलं आहे, तर आपण काहीतरी करायला पाहिजे, ते थांबवायला पाहिजे. त्यावेळेला तर आपण लहान बाळ होतो. ठीक आहे, काही असो, आपण आपले एक मुंगीच्या पावलांनी फूल नाही पण फुलाच्या पाकळी करून आपले प्रयत्न सुरू ठेवा. ठीक आहे, तोच हा प्रयत्न. आज अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे की स्वामी विवेकानंद म्हणाले की जर का एक धर्म खोटा आहे तर बाकीचे सगळे धर्म खोटे आहेत. तसंच शाश्वत विकास लक्ष खोटं असेल तर संयुक्त राज्य संस्थान जे आहेत ते पण खोटं, सगळे सरकार पण खोटे असतील. तसंच इथे पण तेच सांगितलेलं आहे की तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बोलायला वेदांचे उद्धरले नवचे कोणा की बाबा काहीच लोक मुक्त आहे तेच खरे आहेत असं नाही आहेत. की ज्यांना प्रसिद्धी मिळाली, ज्यांना सत्ता मिळाली, ज्यांना पैसा मिळाला आणि ज्यांना सर्व काही मिळालं त्यांना आत्मज्ञान पण मिळालं असे पण लोक होते जनक राजा बघा, पण तरी ते विधेही राहिले. आपलंच त्यांनी नाही लावलं आहे की तर तेच खरं असं नाही. असे कित्येक असतील त्यांच्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली लोक बघितले. मी आधीच सांगितलं ना की अशा लोकांना बघितलेलं आहे की ज्यांनी धर्म निर्माण केला तर त्यांच्यापैकी पूर्ण 8 अब्जाच्या 8 अब्ज लोक जातील आहे. पण ते वेगळे राहतात, ते त्यांचे नावं पण माहीत नाही लोकांना. वेदा अंगी सामर्थ्य नसे तरी या वेदाचं कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उधरावया. की वेदांच्या अंगात सामर्थ्य आहे पण आणि वेदांत आणि ते जे लोकांच्या उद्धाराकरता सांगितलं आहे पण त्याचं जर का आपण व्यवस्थित वाचलं नाही, त्याचा खरा अर्थ नाही जाणला, सद्गुरूंकडनं समजून न घेतलं तर मग आपल्याला फालतूच त्याच्यातले अर्थ निघायला लागतील. मग आपण कदाचित इंटेलेक्च्युअल जिम्नॅस्टिक बुद्धीच्या करामतीमध्येच आपण अडकून बसू. तसं आपल्याला नाही व्हायचं, आपल्याला परमार्थ मार्गावर चालायचं. असे म्हणजे समर्थ रामदास असं एकदम आपल्याला जागं करतात असं हलवून एक जागाव त्या टाईप. वेदाक्षर घडे जासी तो बोलीजे पुण्यराशी, म्हणून वेदी सामर्थ्य असे काय म्हणे की पुण्यराशी आहे ज्यांना वेदाक्षर त्यांना कळत आहे, त्यांच्याकडनं ती साधना करून घेतल्या जाते. वेदशास्त्र पुराण भाग्य झाली या श्रवणात तेणे होई पावन हे बोलते साधू. त्यांनाच साधू म्हणायचं की ज्यांना वेदशास्त्र पुराणाचं श्रवण केलं जातं ते पावन झाले, ते मुक्त झालेत. श्लोक अथवा श्लोकार्थ नाहीतरी श्लोकपद शिरण होता एक शब्द नाना दोष जाते. एक श्लोक ऐकला का किंवा त्याचा थोडासा जसं एक शब्द जरी कळला का तर आपले सगळे दोष निघून जातात, आपण मुक्त होऊन जातो. माहिती आहे चक्क हे वाक्य भीष्माचार्यांनी म्हटलेलं आहे की दुर्योधनाने काहीतरी म्हटलं की काय देखो अर्जुन रो रहा है बीच में, म्हणजे तुम्ही बघितलं असेल महाभारत की युद्ध नाही करणे केले शायद रो रहा है वो डर गया वगैरे असं म्हटलं. तर त्यावेळेला भीष्माचार्याने म्हटलं की श्रीकृष्ण अर्जुन त्यांचा जो संवाद सुरू आहे त्याच्यातलं एक अक्षर जरी मला ऐकायला आलं तर मी मुक्त होऊन जाईन. म्हणजे केवढं सामर्थ्य असतं बघा. आपल्याला म्हणजे सामान्य लोकांना
कळूच शकत नाही, कळूच शकत नाही, देहबुद्धीवर राहिल्यावर कळूच शकत नाही. अगणित अगणित सत्ता असते, अगणित सामर्थ्य असतं. आपल्याला त्या लोकांकडे तशी बघायची दृष्टी पण नसते. बस म्हणजे ती आता काय कोणाची चुका माहीत नाही, आता त्याच्यात पडायचं नाही आपल्याला. एकाक्षर होता श्रवण म्हणून एक अक्षर जरी श्रवण झालं तत्काळची हो जे पावन पूर्ण मुक्त होऊन जात. असे ग्रंथांचे विमान ठाई ठाई बोलले. असे कित्येक ग्रंथ आहे की ज्यांच्या ठाई ठाई ओढून ओढून सांगतायत. हे माझे शब्द आहे की हे सगळे ग्रंथ सगळे साधू संत ओढून ओढून सांगतायत, पण कोणी ऐकणार नाही. ठाई ठाई बोलले, प्रत्येक ठिकाणी बोललेलं आहे. दोही वेगळा तिचा नुधरे तरी महिमा कायचा उरे, असं हे जाणी जे चतुरे येरा गथा होई. की सगळ्या ठिकाणी एकच सांगितलं, उगाचाच भ्रमात पडू नका. आणि यात असं इतकंही अति गथा वगैरे होऊ नका, म्हणजे तुम्ही उगाच त्या फालतू फंदात पडू नका, असंच त्यांना म्हणायचं. की म्हणजे त्यांनी कोणाला कमी जास्त लेखलेलं असं नाही. वेदशास्त्री पुराणे कैसे होती अप्रमाणे, दोघां वाचून तिसरा कोणी उद्धरावा. वेदशास्त्र प्रमाण आहे, अजून काय पाहिजे, म्हणजे त्यांचा ऐकायचा आणि स्वतःचा उद्धार करून घ्याव्या, तिसऱ्याचा ऐकायचं कशाला. आणि वेदशास्त्र जे सांगतात तेच सद्गुरू सांगतात, अजून भलत्या लोकांचं काही ऐकायची गरजच काय. मनसी काष्ठी लागून पडला तोची एक मुक्त झाला, शुक तो ही अनुवादला नाना रुवून निरूपणे. पुन्हा म्हणजे बघा तुम्ही की खरं पाहिलं तर हा जो प्रश्न विचारला तो एक तलवारीसारखा विचारलेला आहे. की शुक आणि शुक्राचार्य आणि ते जे आहेत फक्त तेच मुक्त आहे, तुम्ही कसले मुक्त हो समर्थ रामदास, अशा प्रकारचा हा प्रश्न असू शकतो. मग समर्थ आता तलवार घेऊन बसतीलच ना, असं का फक्त तेच मुक्त आहे का, आम्ही काय मुक्त नाही का, म्हणजे अशा टाईपचं पण ते उत्तर असू शकतं. याज्ञवल्क्यांचं जसं की जा रे कोण ब्रह्मज्ञाने त्यांना त्या 1,00,000 गाई देतील वगैरे, तर जा त्या गाई उचलून घेऊन जा, मग तुम्ही काय स्वतःला आत्मज्ञानी समजता का, तर वगैरे वगैरे तशा टाईपचं आहे. शुकमुक्त असे वचन वेद बोललेला आहे प्रमाण, परी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार. की काष्ठी लागून पडला म्हणजे मुक्त झाला म्हणजे एकदम काष्ठासारखा पडलेला, काही खाणं पिणं नाही काही नाही त्याला असं नाही. त्यांना पण आपलं रोजचं जीवन असतं. शुकमुक्त असं शुकमुक्त झाले वेद बोलला प्रमाण, परी तो नव्हता अचेतन ब्रह्म, ते अचेतन होते चैतन्यमय राहायचं, त्यांचं वागणं बोलणं वगैरे सगळं चालायचं. त्यांना सगळे नमस्कार करायचे शुकाचार्यांना, जे वेदव्यासांचे मुलगा होते ते. अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर, तरी सारा सारा विचार बोलले ना कडे, ते काय अचेतन नव्हते काही, ते चेतन चैतन्यमय चांगलं सुंदर लाईफ जगायचे ते. ते सारासार विचार करायचा आणि तसाच विचार करून आपणही जगायला पाहिजे. जो ब्रह्माकार झाला तो काष्ठवन पडला, जो ब्रह्माकार झाला तो काष्ठवन एकदम काठीसारखा पडलेला आहे, त्याला काही घेणं देणं नाही जगाशी, पैसा याचा त्याचा व्यवहार नाही वगैरे असं काही नसतं. उलट ते चांगलं सचोटीने व्यवस्थित व्यवहार करतात, विदाऊट करप्शन करतात. आणि शुक भागवत बोलला परीक्षिती पुढे, शुकाचार्यांनी भागवत सांगितलं परीक्षिताला, कारण की तो 7 दिवसांनी मरणार असतो. आणि त्यांनी पण वाचवायचा खूप प्रयत्न केला, तो स्तंभावर जाऊन बसला तर त्याला खायची वस्तू आणून दिली, तर त्या याच्यात एक अळी निघाली बोरामध्ये आणि ती मोठी झाली आणि तो तक्षक झाला आणि मग तो चावला. तुम्हाला त्या गोष्टी माहीत असतील, आपण कितीही काही थांबवायचा प्रयत्न केला तरी मरणे आहेच देहाला, तर आपण याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा बघावा असंच त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कोणी उठतं काय पण बोलतं आणि असे चित्र विचित्र भ्रम असतात. तो मुख्य म्हणजे की अद्भुत चमत्कार या सगळ्या गोष्टी परमार्थामध्ये नाहीच. अगदी हा देव आहे, हा परमात्मा आहे, हा तुझा जीव आहे, जीवाला परमात्मामध्ये एकरूप करायचा खत्तम, इतकं सोपं आहे सगळं. कोणी म्हणतं कठीण आहे, अद्भुत आहे, चमत्कारिक ऐसा आहे, वो आपली इच्छा कम्प्लीट करतायत जा, त्याला म्हणा की थँक्यू व्हेरी मच, या फालतू गोष्टींची गरजच नाही. बरेचदा मग ते म्हणतात मग मठाची उठाठेव कशा करतात, हे समर्थांनी म्हटलेलं आहे की मठसुद्धा एक घर आहे रे बाबा, हे सोडून जाणार आहे. म्हणजे इथपर्यंत काय म्हणतात त्याला वादविवाद आणि संवाद आणि वगैरे वगैरे पण झाले असतीलच ना,
की असं लोक म्हणतात, मग तुमचं त्यावर काय मत आहे? तर मग ते उत्तर देतील, कारण की त्यांचा शेवटी संवाद होऊन तो ग्रंथ लिहिण्यात आला. पण याच्यातनं थोडं रिफ्लेक्शन दिसतं की वेदांमध्ये सांगितलं आहे तुम्हाला मराठीत सांगायची काय गरज आहे वगैरे वगैरे दिसतंच आहे. निरूपण हे सारासार बोलीला पाहिजे विचार धांडोळावे सचराचर दृष्टांता कारण. की निरूपणाचं सारासार घ्यायचं, आपण विचार करायचा, आणि फक्त दृष्टांता करता असतं त्याला लिमिटेशन्स असतात. पण हो, क्षण एक ब्रह्मचिवाय क्षण एक दृश्य धांडोळ्या नाना दृष्टांती संपादावे वगतृत्वासे. की याचा तुम्ही अर्थ बघा की मुक्तपुरुष अध्यात्मविषयी सांगताना क्षणभर ब्रह्माकार होतो, क्षणभर दृश्य विश्व शोधतो आणि आपले भाषण अनेक योग्य उचित दृष्टांतांनी सहज सुंदर बनवतो. असो स्वतः शुकाने एवढा मोठा आणि अध्यात्माने भरलेला भागवत ग्रंथ सांगितला, त्याच्या अंगी बद्धपणा चिकटवता येईल का? अर्थात नाही. की असो भागवत निरूपण शुक बोलला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये का? त्या शुकाचार्यांनीच तुम्ही ज्यांना मुक्त म्हणता आहात, वामदेव शुकाचार्य ते मुक्त आहेत, त्यांनीच ग्रंथ सांगितला, तर त्यांना तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या की ज्या संसारी लोक बोलू शकत नाही अशा गोष्टी त्यांनी बोलून सांगितलेल्या आहेत. शुकाचार्य असो ज्ञानेश्वर महाराज असो, तर त्यांना तुम्ही बद्ध म्हणाल का? की जसं बद्ध मुक्त झालं तर समजा आपण युद्धाच्या गोष्टी नाही करू शकत, बाबा कोणाला मारतोय ब्रह्मास्त्र मारतोय असं करतात असं या समजा येत नाही, पण ते बोलतात आहे, मग काय ते बद्ध झाले का? अरे त्यांना आपल्यापेक्षा जास्त चांगलं कळतं, आणि त्यांनीच जर का असे प्रश्न विचारले नाही आणि समजा समजून सांगितलं नाही लोकांना, तर मग म्हणजे मग त्या काळी त्या समाजाचा घात होईल आहे, आणि तो पुन्हा वर यायला 400-500 वर्ष लागतात समजा कोणी असं बोलणारं नसलं तर. आणि तुम्ही विचार करा, 400-500 वर्ष खाली गेलं म्हणजे त्या 500 वर्षामध्ये 10 पिढ्यांचं नुकसान नाही का झालं हो? ठीक आहे, म्हणून मी बोलता चाला तर निचेष्टीत पडिले नसता मुक्ती लाभे सहजता सद्गुरुबोध. की सद्गुरुबोधाने आपण बोलताना चालताना निश्चितपणे पडलं असताना काही आपण सायज मुक्ती मिळवायचीच आणि त्याच्याशी सतत एकरूप राहायचा प्रयत्न करायचा, यालाच परमार्थ म्हणतात. एक मुक्त एक नित्यमुक्त. आता मुक्तीमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत, एक मुक्त आहे, एक नित्यमुक्त नेहमीकरता मुक्त आहे, एक जन्मल्यावर एक जाणावे जिनमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त की जीवन जन्माला आल्यापासूनच मुक्त आहे, एक योगी विधेयमुक्त समाधानी, एक योगी आहे, एक विधे वैदेही आहे म्हणजे आपल्या देहामध्येच वैदेही अवस्था तो भोगत असतो, मुक्त असतो आणि तो समाधानी असतो. असे कित्येक प्रकारचे मुक्तीचे पण प्रकार समर्थ सांगतात, त्यातल्या त्यात 4 तर दिसतातच आहे, मुक्त नित्यमुक्त जीवनमुक्त विधेयमुक्त वगैरे वगैरे. खरं तर एकच असतं ते, आपण सतत मुक्त राहायचा प्रयत्न करायचा. सचेतन ते जीवनमुक्त अचेतन ते विधेयमुक्त दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणार. एक सचेतन आहे आणि जीवनमुक्त आहे, अचेतन आहे ते विधेयमुक्त आहे. की त्यांना आपण समजा याच्यात लोक उदाहरण देतात बरं का, सचेतन ते जीवनमुक्त की आपल्याला आपल्याला हे होतं सचेतन जीवनमुक्त, अचेतन विधेयमुक्त की ती गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, मला असं वाटतं की 1980 वगैरे घडलेली आहे, की एक साधू होते ते म्हणाले की माझा फोटो घेऊन दाखव, त्यांनी किती क्लिक केलं फोटोच नाही आला, त्यांनी दुसऱ्याचा क्लिक केलं तर फोटो आला. ठीक आहे का, विधेयमुक्त दोही वेगळे नित्यमुक्त की अशा चमत्कार झाले तरच लोकांचा विश्वास बघतो. हे मोठं ही मोठी घाणेडीच आहे समाजाची, मी एका वाक्यातच सांगतो असं ते समर्थ रामदास म्हणतात. दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर, या दोहींपासून मुक्त योगेश्वर असतात. स्वरूपबोधे स्तब्धता ते जाणावे ताटस्थता, ताटस्थता आणि स्तब्धता या देह संबंध. की स्वरूप बोध झाल्यावर स्तब्धता येते की मन स्तब्ध होतं हो, मग तटस्थ राहतं आणि तटस्थ म्हणजे डिटॅच राहतं, त्यांचा देह संबंध असतो आवश्यकतेपूर्ण. येथे अनुभवाचे कारण येर सर्व निकारण तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभव. की अनुभवाला आपण महत्त्व आहे हो, आणि आपण स्वतः आत्मतृप्त व्हावं स्वामीजी म्हणायचे, आणि आपला स्वानुभवावर तुमचा जो अनुभव आहे त्याच्यावर आपण चालत राहायचं. प्रत्येकाला वेगळे अनुभव येतात, कोणाला देवीचं दर्शन होतं, कोणाला कृष्णाचं दर्शन होतं, तशा प्रकारे कोणी या प्रकारे मुक्त राहतात, कोणी त्या प्रकारे मुक्त राहतात, कोणी श्रीमंत असून मुक्त राहतात, कोणी गरीब असून मुक्त राहतात, कोणी मिडल क्लासमधून मुक्त राहू शकतात. ठीक आहे, आपल्या स्वानुभवाने राहायचं.
कंठ मर्यादा जीविला त्यास मुक म्हणती भुकेला. त्याने शब्द जाजवला हे तो घडे ना की एक जण खूप एकदम म्हणजे जे सामाजिक उदाहरण द्यायचं कधीही आलं की ते 42 जिलब्या खाल्ल्याचं उदाहरण द्यायचं. अहो त्या दिवशी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो म्हणजे तिथे दोन पहिलवानांनी कॉम्पिटिशन लावली आहे स्वामीजी सांगायचे पुण्याला. तर एका जणांनी 42 जिलेबा खाल्ल्या. मी एक खाल्ल्याबरोबर म्हणजे आपल्या नेहमीच्या भाषेत मी एक खाल्ल्याबरोबर मला वाटलं की नाही आता पुढे त्यांनी 42 जिलेबा खाल्ला. तर एक जणाला त्यांनी 82 जिलब्या खाल्ल्या हो अर्था मग 82 खाल्ल्यावर आता पुरे बरं ठीक आहे कंठ तृप्त झाल्यावर मग त्याला तुम्ही म्हणाल का तू की तो भुकेला नाही पोट भरलं आहे माझं. तसंच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान झाल्यावर मुक्त झाल्यावर त्याला आपण काही बोललो तरी तो थोड्या वेगळे असं विचलित झाल्यासारखा वगैरे दिसेल आहे. काही वेळ त्याला जसं राधाकृष्णांनी म्हटलं की थोडा दुःख होतं गांधीजी वारल्यावर जसं झालं पण नंतर पुन्हा तो आपल्या मार्गावर येतो आणि पुन्हा तर चालायला लागतो व्यवस्थित. ठीक आहे स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेह बद्धमुक्त ऐसा भाव देहाचं कडे की स्वरूपाशी आपण एकरूप झालो तर संदेह राहत नाही आणि मग बद्ध आणि मुक्त ते जे आहे ते देहाकडे आपण मी देहा या भावावर राहिल्याने होतं ना की मी बद्ध आहे की मी मुक्त आहे तर देहाच्या अंगाने विचार केला होतो आहे की नाही. जीवाला बद्धता मुक्तता आहे फॉर एक्झाम्पल पण जेव्हा आपण स्वरूपाकार होतो त्यावेळेला काहीच नाही राहत. किती सुंदर सांगतात हे कोणी पण बोलू शकतं स्वानुभवानेच बोलू शकतं. देहबुद्धी धरून चिंती मुक्त बद्धाधिक नव्हे ती तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची. सेम शुकाचार्य पण मुक्त असताना त्यांना कशाची देहबुद्धीची चिंताच नाही कारण की त्यांना ते नित्य मुक्त होते. मुक्तपण हेची बद्ध मुक्तबद्ध हे अबद्ध स्वरूप स्वतःसिद्ध बद्ध ना मुक्त या फालतू जंजाळात पडायचं नाही स्वतः सिद्ध करत. मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जायचे पातळा देहबुद्धीचे आगळा स्वरूपी नसतो. ठीक आहे का स्वरूपामध्ये या फालतू गोष्टी येत नाही. मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला. मुख अथवा बोलूया तरी तो मुक्त. आता मीपणापासून सुटला त्याचा इगोइझम इगोटिझम मी माझं पण मी बोलणार ते असं आहे मी बोलणार ते तसं आहे माझंच खरं आहे का आम्हाला काही स्वतःच्या अधिकार नाही आहेत का वगैरे वगैरे हे जे प्रकार आहेत ना ते हे मीपणाच्या राज्यात येतात. यापासून जो मुक्त झाला तोच मुक्त झाला. मग तो बोलला काय प्रवचन केलं काय किंवा प्रवचन नाही केलं काय तरी तो मुक्तच आहे. जयास बाधा येते वाव तेथे कैचा मुक्त भाव पाहो जाता सकळ वाव गुण वाढतो. ठीक आहे की काही बाधा होऊच शकत नाही त्याला गुण वाढता नाही आहे तो सतत मुक्त भावात असतो. तत्वज्ञाता परमशुद्ध तयासे नाही मुक्तबद्ध मुक्तबद्ध हा विनोद माया गुण आहे. मायामध्ये मायेच्या राज्यामध्ये मुक्त आणि बद्ध हा विनोद पण होऊ शकतो. तत्वज्ञाता परमशुद्ध आहे तो मुक्तच आहे त्याला बद्ध मुक्त वगैरे हे सगळे लक्षणं चिटकत नाही. जिथे नामरूप हे सरे तिथे मुक्त पण कैसे उरे मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणाने. की ते इतके भगवंताशी एकरूप होऊन सगळं काम करत असतात की ते विसरून जातात की मी बद्ध आहे की मुक्त आहे. जसं वर्क इज वर्शिप कर्म हीच पूजा त्यांची सतत घडत असते ते या फालतूपणात फंदात पडतही नाही. बद्धमुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण बधक जाणार मी पण धरत्याशी बाधी. हा एवम हा अवघा भ्रम अहंतेचा झाला श्रम माया तिथं जो विश्राम सेविला नाही ज्याला मायाच्या राज्यात राहिला तो भ्रमातच राहिले आणि त्याला उगाच अहंतमुळे त्याला भ्रम होईल आणि तो मग हे करेल ते करेल. इवन त्यांनी एक वॉर्निंग दिले की इवन सिद्ध साधू असतात जे आपल्या का रिद्धी आणि सिद्धी असतात ते पण वापरतात ते पण अडकू शकतात. रिद्धी म्हणजे काय की ज्यांना इथे बसल्या बसल्या त्या तिथे काय सुरू करतात त्यांना ती जी रिद्धी आहे. इवन सर्वज्ञता जे तुम्ही म्हणता ना की त्याला ते त्रिकाला ज्ञानी आहे वगैरे वगैरे ते पण रिद्धीसिद्धीमध्येच येतात. कुणाची इच्छा पूर्ण करणं वाचा सिद्धी ही सिद्धी वगैरे त्याच्या पलीकडे असतात मुक्त लोक ते याच्यात अडकून नसतात कधी. असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा ते कल्पना तरी तत्वता साच आहे. ठीक आहे हे कल्पनेच्या राज्यात येतं सगळं खरं पाहिलं तर बद्धता मुक्तता रिद्धी सिद्धी वगैरे सगळं. म्हणूनही हे मृगजळ माया नाथिले आभाळ स्वप्नविद्या तत्काळ जागृतीस हे मृगजळ आहे. जसं आकाशात आभाळामध्ये म्हणजे हे आलेलं आहे ढग आले
किंवा आपल्याला झोप लागली आणि त्याच्यात स्वप्न पडलेलं आहे. पण जेव्हा आपण जागृत होतो तेव्हा सगळं मिथ्या वाटायला लागतं. आणि हे हा जो जन्म आहे तो आपल्या स्वप्नातलं स्वप्न आहे. तर त्या स्वप्नातून जागायला आपण जागृत झालो जागृत झालो, अजून जागृत झालो तर आपण खडबडीत जागा झालो, ब्रह्मज्ञानी झालेलं आहे. ऐकी, स्वप्नीबद्ध मुक्त झाला तो, जागृतीच नाही आला, कैसा कोण काय झाला काही कळेना. पण त्या कमीत कमी त्या एका स्वप्नात असो की दुसऱ्या स्वप्नात असो त्यावेळेला आपल्याला कळत नाही. पूर्ण जागृत झाल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात आणि तेव्हाच आपण मुक्त होतो. म्हणून मुक्त विश्वचन ज्यास आले झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्त पण समूळ व्हावा, त्याला शुद्ध ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं आणि तोच खरा मुक्त असतो. बद्ध मुक्त हा संदेह धरी कल्पनेचा देव, साधू सदा निस्संदेह देहातीत वस्तू. साधू दिसते वेगळ्या परिते मिळून एकच झाले देहातीत वस्तू. तर तसंच हे दुसऱ्या प्रकारे सांगतायत, बद्धमुक्त हा संदेह आहे धरी कल्पनेचा देव, तो कल्पनेने देह पकडलेला आहे त्याने. नाही मी असाच आहे, मी तसाच आहे, असंच आहे, तसंच आहे वगैरे, हे असे आहे तसे आहे, मी श्रेष्ठ आहे, मी कनिष्ठ आहे, मी श्रीमंत आहे, गरीब आहे, ज्ञानी आहे, अजून काय काय, मी सगळ्यात पॉवरफुल आहे, मी सगळ्यात वीक आहे वगैरे, हे जे असतात हे सगळे कल्पनेचा देव. साधू सदा निस्संदेह, साधू जे असतात भगवंत श्रीगुरु झाले ते सदा निस्संदेह असतात, ते देहातीत वस्तू, देहात राहून ते देहातीत वस्तू राहतात, भगवंताशी एकरूप राहतात. आता असो हे पुरती, पुढे राहावे कोणे रीती, तेची निरूपण श्रुती सावध परिसर. की अशा प्रकारे साधूंसारखं देहातीत कसं राहायचं हे पुढल्या समासात मी सांगणार आहे. किती सुंदर असं आपण जगायचा प्रयत्न केला तर सगळीकडे आपल्या आत बाहेर संसारात सगळीकडे रामराज्य नाही का निर्माण होणार, जबरदस्त, इतके जबरदस्त ग्रंथ आहे. तुम्ही एकनाथी भागवत ऐका, समर्थांची दासबोध ऐका, आत्माराम, इवन चांगदेव 65 बघा, त्यानंतर मग तुकारामांची गाथा, एकनाथी भागवत आत्ताच आपण ज्ञानेश्वरांचं अमृतानुभव बघा किंवा ज्ञानेश्वरी बघा, सगळे उपनिषद बघा तुम्ही सगळेच्या सगळे. कोणी म्हणतात 120 आहे, कोणा कोणी म्हणतात 137 आहे, कोणी म्हणतात 18 मेन उपनिषद आहे, जे काय पण ते बघा तर तुम्ही आहे, वाचा तर तुम्ही, ट्रान्सलेट करून तर बघा, काय जबरदस्त आहे ते सगळं. इवन काही काय जे वाक्य असतात ते इतके पॉवरफुल असतात, कोणत्याही धर्मग्रंथातले बघा, दाय विल बी डन आपल्या बायबलमधला आहे, किंवा तुम्ही कुराणातले समजा बिस्मिल्ला किंवा अकबर किंवा अल्लाह बघा, एवढे पॉवरफुल शब्द आहेत. किंवा आपले मराठीतलं बघा ना, ब्रह्मतत्व, बापरे, चित विलासवाद, आनंदवन भुवन, स्वानंद बोध पाठन, केवढे पॉवरफुल शब्द आहेत. अहमात्मा, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, ओम एकाक्षर ब्रह्म, खूप पॉवरफुल शब्द आहेत सगळेच्या सगळे, सगळ्या धर्मात सगळ्या ग्रंथांमध्ये दिलेले. आता ते घ्यायचं सोडून भलतीकडे गेलं तर जयरामजी की, त्यात आपल्याला पडायचं नाही. आपण परमार्थी मार्गी आहोत, सावधपणे ते निरूपण ऐकायचं, आपण देहातीत वस्तू व्हायचं आणि प्रत्येक कण प्रत्येक क्षण आपल्या जीवनाचा कर्महीच पूजा आहेत घालवायचं, असं समर्थ म्हणतात. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध मुक्त निरूपण नाम समास 6. तर यातला आपल्याला मुक्तपणा घ्यायचा आहे. धन्यवाद.